सर्व शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार. आपले व्हिडिओ आपण अध्यापन गुणवत्ता वाढ विकास प्रकल्पांतर्गत जे अपलोड करत आहात त्यासाठी एक दुसरा पर्याय आपल्यासाठी खुला आहे. त्या पर्यायाची या ठिकाणी थोडक्यात माहिती करून देत आहे. आपण आपला व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून देखील अपलोड करू शकतो. त्याकरता आपला यूट्यूब चॅनल अस्तित्वात असणं आवश्यक आहे. माझ्या या अकाउंटमध्ये माझा यूट्यूब चॅनल नाही. सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल कसा तयार करावा व त्यानंतर आपण रेकॉर्ड केलेला वर्ग अध्यापनाचा व्हिडिओ त्यावर कसा अपलोड करावा या संबंधात आपण माहिती बघूया. या स्क्रीनच्या सर्वात खालच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक आयकॉन दिसतोय. त्या आयकॉनला टच केल्यानंतर आपलं नाव आणि त्या ठिकाणी आपला यूट्यूब चॅनल तयार केलेला आहे की नाही या संबंधात माहिती दिसेल. क्रिएट चॅनल या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला काही जुजुबी माहिती भरावी लागेल आणि ही माहिती भरल्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल तयार होईल. आता आपण बघाल की माझ्या या अकाउंटला यापूर्वी यूट्यूबचं चॅनल नव्हतं, परंतु आता यूट्यूबचं चॅनल आपण तयार केलेलं आहे. यूट्यूबवरच्या या इंटरफेसचा वापर करून आपण आपला व्हिडिओ अपलोड करू शकता किंवा आपण डायरेक्टली व्हिडिओवर जाऊन देखील शेअर या ऑप्शनवर कशा पद्धतीने वापर करून शेअर ऑप्शनचा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करावा या संबंधात आपण थोडक्यात माहिती बघूया. या ठिकाणी माझ्या गॅलरीमध्ये मी माझ्या वर्ग अध्यापनाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. मी डायरेक्टली व्हिडिओ ओपन केला आहे. खालच्या कोपऱ्यामध्ये डावीकडे शेअर नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी आहे. मी शेअर या ऑप्शनला क्लिक करेल आणि हा व्हिडिओ मी कुठे शेअर करायचा आहे तर मी डायरेक्टली यूट्यूबवर शेअर करण्याचं ऑप्शन मी त्या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे. आपण यूट्यूबला टाकलेला जो व्हिडिओ आहे या व्हिडिओची अवेलेबिलिटी मर्यादित राहावी याकरता व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला त्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे. आपण इथे बघितलं असेल की व्हिजिबिलिटी या ठिकाणी पब्लिक असं दाखवत आहे. आपल्याला त्याऐवजी ही रिस्ट्रिक्टेड ॲक्सेस या व्हिजिबिलिटीचा असावा या उद्देशाने पब्लिक हे ऑप्शन आपल्याला बदलायचं आहे आणि अनलिस्टेड या ऑप्शनला आपल्याला चूज करायचं आहे. हे ऑप्शन चूज केल्यामुळे आपण आपला व्हिडिओ इतर व्ह्युअर्सला न दाखवता केवळ त्याची लिंक संस्थेला पाठवणार आहोत, त्यामुळे त्या व्हिडिओची गुप्तता देखील राहील आणि केवळ ज्यांना लिंक प्राप्त आहे असेच व्यक्ती तो व्हिडिओ पाहू शकतील. त्यानंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करा. मी आत्ताच यूट्यूबचं चॅनल क्रिएट केल्याकारणाने यूट्यूब एक अकाउंट व्हेरिफिकेशन घेतं. आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करा. एक व्हेरीफाय कोड आपल्याला टेक्स्टच्या माध्यमातून आपल्याला मेसेज येईल. तो कोड आपण टाकावा आणि आपला फोन नंबर व्हेरीफाय होईल, अकाउंट देखील व्हेरीफाय होईल. आणि आता बघा, मी आत्ता वर्ग अध्यापनाचा निवडलेला जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड व्हायला सुरुवात झाली. हा व्हिडिओ किती पर्सेंट अपलोड झाला आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. व्हिडिओ जसा 100% अपलोड होईल त्यानंतर त्यावर यूट्यूब एक प्रोसेस करायला सुरुवात करते. आता आपण बघू शकाल की बऱ्यापैकी व्हिडिओ वेगवान गतीने हा अपलोड होतोय. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्यावर प्रोसेस आणि प्रोसेसही लगेच झालेली आहे. आता आपल्याला या व्हिडिओची लिंक संस्थेच्या मेल आयडीवर आपल्याला पाठवायची आहे. प्रोसेस झाल्यानंतर हे ऑप्शन आपल्यासाठी खुलं होईल. या ठिकाणी आपण बघू शकाल की प्रोसेसचा प्रोग्रेस काय आहे तो आपल्याला दिसेल. आता या व्हिडिओची प्रोसेसिंग पूर्ण झालेली आहे. मला हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या संस्थेच्या मेल आयडीवर मला त्याची लिंक पाठवायची आहे. आपण बघू शकाल की व्हिडिओ डायरेक्टली प्ले देखील होतोय. या व्हिडिओच्या समोर असणाऱ्या 3 डॉटवर मी क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी शेअर व्हिडिओ नावाचं एक ऑप्शन दिसतंय.
आपण त्या ऑप्शनवर क्लिक करावं. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉपी लिंक नावाचं जे ऑप्शन आहे त्याला आपण टच करा. यूट्यूबला मिनिमाइज करा. आपलं जीमेल अकाउंट ओपन करा. आपल्याला आपला व्हिडिओ ज्या ईमेल पत्त्यावर पाठवायचा आहे तो पत्ता टाईप करा. इथे मी विज्ञान शिक्षक असल्याकारणाने sbgunvatta@gmail.com हा ॲड्रेस टाकला. त्या ठिकाणी आपण सब्जेक्ट टाकावा. स्वतःचं नाव, व्हिडिओ कितव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे तो टाका. आणि आपण प्लीज चेक द लिंक बिलो असा एखादा मेसेज टाईप करून खाली लिंक पेस्ट करावी. आणि वर सेंड बटन जे आहे त्याचा वापर करून ही लिंक सेंड करावी. आपला व्हिडिओ मेलवर पोहोचेल व बघता येईल. आपल्या मोबाईलमधली जागा किंवा ड्राईव्हवरची जागा यामुळे वाचेल. धन्यवाद.